नमस्कार, मी आरजे गौरव, रेडिओ ऑरेंज 91.9 एफएम मधून. आज सकाळी उठलो आणि पेपर बघितला तर पेपर मध्ये पहिलीच न्यूज, तूर खरेदी केली तरी रडतात. आणि का नाही रडतील, यांनीच रडायला भाग पाडलं. यंदाचे हाल शेतकऱ्यांचे काय होता? मागच्या वर्षी तुरीचे भाव काय होते हे तुम्हालाही माहित आहे, आणि यावर्षी तुरीचे भाव, अहो भाव सोडा, सोबतच किती किती हाल होता शेतकऱ्यांचे. वरून म्हणतात इतकी तूर खरेदी केलं तरीही रडतात. आणि मी म्हणतो की शेतकरी रडलाही पाहिजे राजाओ. आता मला एक सांगा, शेतकरी जर रडला नाही तर तुम्हाला एक माहिती आहे, नियम आहे असा की माणूस रडला तरच त्याचं मन हलकं होते. आणि शेतकरी रडला नाही तर तो काय करणार? थोडा विचार करा, थोडा तरी विचार करा शेतकऱ्यांचा. सरकार कोणती असो, नेहमी शेतकरीच शेतकरीच असं झालं, असं होईल तसं होईल. अहो काय आहे, थोडं तरी पॉझिटिव्ह घ्या आणि एक थोडा विचार करा की शेतकरी संपावर गेला तर काय वाटतं तुम्हाला शेतकऱ्यांसाठी खास? माया मध्ये तरी लाले पडतील तीन वेळेचे जेवणाचे कपडे घालायचे. आणि हे विसरू नका की प्रत्येकाची नाळ ही जमिनीसोबत जुळलेली आहे. आमच्या विदर्भात शेतकरी मित्र गावाकडून शहरात आले, शहरात सेट झाले, जॉब लागल्या, नोकऱ्या लागल्या. थोडेफार शेतकरी उरलेले आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये की जे शेती करतात, आणि तेच लोक शेती करतात त्यांच्यासाठी असे वक्तव्य नाही वाटत ना चांगली गोष्ट, नाही वाटत ना मनाला बरं. जो राब राब राबतो त्याच्याच पदरी असं, जो मला जगवतो, जो तुम्हाला जगवतो, तोच या भारतातल्या सर्वात पहिल्या नागरिकालाही जगवतो, तो म्हणजे शेतकरी, त्याच्यासाठी असं नाही वाटत. तुम्हाला पटलं तर शेअर करा, वाटलं तर लाईक करा. आणि शेतकरी यंदा रडलाच पाहिजे, रडेल तरच त्याचं मन हलकं होईल. नाही तर मग माहितीच आहे तुम्हाला, त्याचं मन जर हलकं झालं नाही तर न्यूजला, पेपरला, इथे या शेतकऱ्याने असे केलं, तिथे त्या शेतकऱ्याने असं केलं.